मला लोक विचारतात काय तुमची मराठीची व्याख्या काय सोपी आहे छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यानंतर ज्याच्या तोंडून आपसुक जय येतं तो मराठी आमच्या शिवरायांचं ज्यावेळेला शिवचरित्र ज्यावेळेला वाचत असताना किंवा ऐकत असताना ज्याच्या अंगावरती काटा येतो ना तो मराठी ज्ञानेश्वर माऊलींपासून ते आमच्या कुसुमाग्रजांपर्यंतच्या कविता वाचताना तल्लीन होणारा जो असतो ना तो मराठी प्रत्येक मराठी घराच्या बाहेर हे कोरून ठेवलं पाहिजे कोरून प्रत्येक मराठी घराच्या बाहेर स्वाभिमान शून्य माणूस आणि स्वाभिमान शून्य राष्ट्र याला जगाच्या पाठीवरती कुठेही किंमत नसते कोणीही त्याला विचारत नाही संपूर्ण युरोपमध्ये जर तुम्ही बघितलं तर ते स्वतःच्या भाषेला इतकं मानतात स्वतःची भाषा इतकी पुढे व्यक्तात तुम्ही चायनीज पंतप्रधान घ्या नाही तर तुम्ही फ्रान्सचा पंतप्रधान घ्या नाही तर अजून तुम्ही कुठचाही पंतप्रधान घ्या हे स्वतःची भाषा जपतात दुसरीकडे दुभाषी ठेवतात जरी त्यांना इंग्रजी येत असली तरी मध्ये दुभाषी ठेवतात आणि मगच ते संवाद साधतात एवढे भाषेवरती कडवे